देशभरात लॉकडाऊनची परिस्थिती असताना नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. अशा परिस्थितीत अनेक सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीनं नागरिकांना सुविधा पुरवण्याचं काम करत आहेत. यातच पनवेलमधील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मित्रमंडळानं एक वेगळा उपक्रम राबवला आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमधील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी येथील गणेश मंदिरात एक दिवसीय डीमार्ट ही संकल्पना राबवण्यात आली आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी लांब जावं लागू नये यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय. शासनानं दिलेल्या सर्व नियमांचं पालन करून हा उपक्रम मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मित्रमंडळाच्या वतीनं राबवण्यात आलाय. याविषयी मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुमित सुंजावराव यांनी मल्हार टीव्हीला अधिक माहिती दिली आहे. कोविड-19 वाढता प्रभाव बघून आज पनवेलमध्ये सगळीकडे भीतीमय वातावरण झालंय. तेच विचार करून माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोसायटी मित्र मंडळातर्फे आपण एक दिवसीय डीमार्ट स्टोअर चालू केलेलं फक्त मिडल क्लास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रहिवाशांसाठी. या डीमार्टचं उद्दिष्ट एवढंच आहे की सोसायटीमधल्या रहिवाशांनी डीमार्ट किंवा आपल्या गरजेचं सामान घेण्यासाठी बाहेर न जाता फक्त आपल्या एरियामधनं सामान घ्यावं, जेणेकरून लोकांचा मध्ये येणारा पसरते सगळं जर संपर्क कमी व्हावा त्यासाठी आज हा एक दिवसाचा डीमार्ट चालू केला होता. या डीमार्टला आम्ही सगळी केअर घेतली आहे, सगळ्यांनी हँडग्लोव्ज, सॅनिटायझर, मास्क हे सगळे प्रोव्हाइड केलेले आहे आणि सोशल डिस्टन्सिंग हे सगळं ठेवून आम्ही हा आजचा उपक्रम राबवलेला आहे. आत्तापर्यंत 150 ते 200 सोसायटीच्या मेंबर्सनी याचा लाभ घेतलेला आहे आणि आमचा अंदाज आहे की अजून 100 ते 150 लोक संध्याकाळी 4 वाजेपर्यंत याचा लाभ घेतील. जेणेकरून फक्त एकच आहे की सगळ्यांनी आपल्या घरी राहा आणि सुरक्षित राहा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.